आता पाहूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. माजी खासदार पूनम महाजनांनी घेतली केंद्रीय मंत्री अमित शहांची भेट. लोकसभा निवडणुकीत पूनम महाजनांचं तिकीट कापून उज्ज्वल निकम यांना संधी. आता पूनम महाजनांचं पुनर्वसन होणार का, राजकीय चर्चेला सुरुवात. अजित पवारांनी काल रात्री घेतली अमित शहांची भेट. विधानसभेच्या जागावाटपावर दोघांमध्ये चर्चा, सूत्रांची माहिती. अशोक चव्हाणांची कन्या श्रीजा चव्हाण यांच्यासमोर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी. अर्धापूर तालुक्यातील देगावमध्ये एक मराठा लाख मराठा अशा घोषणा. चव्हाणांना घ्यावा लागला काढता पाय. अजितदादांनी राज्याला घासलेट चोर आमदार दिलाय. मनसेच्या योगेश शिलेंची अमोल मिटकरींवर टीका. तर माझ्याकडे कंत्राटदारांकडून योगेश शिलेंच्या खंडणी वसुलीचे कॉल रेकॉर्डिंग, अमोल मिटकरींचा आरोप. अमरावतीत शिवसेना नेते आनंदराव अडसूळ समर्थकांचं राणांविरोधात आंदोलन. रवी राणांनी अपशब्द काढून अडसूळांची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप. निवडणूक आयोगाकडून राज्यसभा निवडणुकीची तारीख जाहीर. उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल यांच्या राज्यसभा जागेवर निवडणूक होणार. 3 सप्टेंबर रोजी मतदान आणि मतमोजणी. नांदेडमध्ये अमिता चव्हाण आणि श्रीजा चव्हाण यांच्यासमोर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी. एक मराठा लाख मराठाच्या घोषणाबाजीनंतर अमिता चव्हाण श्रीजा चव्हाण यांचा गावातून काढता पाय.